राज्यात तीन ठिकाणी एटीएस आणि एनआयएचे छापे आहेत. जालना, संभाजीनगर आणि मालेगाव या ठिकाणी छापा टाकण्यात आलेला आहे. काही तरुणांना कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त आहे. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे. सचिन, काय अपडेट? छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव या ठिकाणी एटीएस आणि एनआयएनं कारवाई केलेली आहे आणि काही जणांना ताब्यात घेतलेलं आहे. कारण दहशतवादी कृत्य असेल किंवा देशविघातक कृत्य असतील अशा प्रकारच्या ज्या संशयित हालचाली वाटतात तर त्यानंतर एटीएस कारवाई करतं आणि त्यानंतर या तीनही ठिकाणी पहाटेच्या वेळेला छापेमारी करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी तीन तरुणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक स्वरूपात माहिती समोर येते. मात्र काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मालेगावमध्ये सुद्धा एटीएसनं आणि एनआयएनं कारवाई केलेली आहे आणि कारवाई अंती चौकशीसाठी काही तरुणांना ताब्यातही घेण्यात आलेलं होतं. मात्र ज्या पद्धतीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी झालेली असताना पुन्हा छापेमारी होत आहे म्हणजे जसा जसा तपास वाढतोय तशी धागेदोरे उलगडत चाललेले आहेत आणि त्याच माध्यमातून कारवाईचं सत्र जे आहे ते या तीनही जिल्ह्यांमध्ये सकाळच्या सत्रात झालेलं आहे आणि त्यानंतर या तीनही कारवाईनंतर आता आणखी काही संशयितांना ताब्यात घेतलं जाते का हे पाहणं महत्वाचं असताना दुसरीकडे आणखी देखील यादी असल्याचं समोर येतंय आणि एटीएस ही जी कारवाई करतोय छत्रपती संभाजीनगर काही मध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी 12 ते 15 तरुणांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर जशा पद्धतीनं हालचालींवर लक्ष ठेवून होते त्याच पद्धतीने या तीनही जिल्ह्यात कारवाई करण्यात आलेल्या आहेत आणि संयुक्त कारवाई करण्यात आलेली आहे. एटीएस आणि एनआयएनं ही संयुक्त कारवाई केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. काही त्यांनी दस्तऐवजही जप्त केलेले आहेत किंवा काही माहिती देखील डेटा देखील या पथकांनी जमा केलेला आहे. लागवीजी निश्चित धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.